काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील 4 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले होते. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्यासोबतचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.